सातारा पंढरपूर रस्त्यावर ठोस उपाययोजना करणार असल्याचे आश्वासन MSRDC ने दिल्यानंतर रमेश उबाळे यांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. रमेश उबाळे हे आपले कार्यकर्ते असून समाजहिताच्या लढ्यात ते अग्रभागी असतात आणि त्यांना बळ देणे हे माझे कर्तव्य असल्याचे आमदार शशिकांत शिंदे म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर ताशेरेही रमेश उबाळे हे सामाजिक क्षेत्रामध्ये लोकांसाठी लोक हक्क न्यायासाठी त्या ठिकाणी नेहमी आंदोलन करत असतात आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून ते ज्यावेळेला आंदोलन करतात तेव्हा काही विशेष असलेल्या प्रश्नाच्या संदर्भातून त्यांची त्या ठिकाणी मागणी असते आणि मला वाटतं त्यांनी गेल्या काही महिन्यापासून जे आंदोलन केले त्यामध्ये न्यायसुद्धा मिळून दिलेला आहे. मग आमच्या भीमनगरच्या इथल्या असलेल्या लोकांचा रेल्वेचा शेतकऱ्यावर झालेला अन्याय असेल, नॅशनल हायवेचा प्रश्न असेल, झेकटापूर योजनेच्या मध्ये असेल, त्यांनी जे प्रश्न उचललेले आहे, मेडिकलच्या भंगारचोरीचा प्रश्न होता, आवाज त्यांनी उठवला आणि त्याच्यामुळे का होईना शेवटी जे सरकारमधले आहेत ते त्यात सामील असल्यामुळे न्याय किती मिळतो हा प्रश्न वेगळा असतो, परंतु आवाज उठवणारा माणूस ज्याला आवाज उठवतो त्याला काही बंधनं येतात, काही शिस्त येते, लिमिटेशन येतात, नाही तर आम्हाला कोण विचारत नाही अशा भ्रमात काही लोक राहत असतात. आपल्याला कल्पना असेल भंगार चोरीच्या बाबतीमध्ये खरं म्हणतं तर इतक्या मोठ्या प्रमाणात आवाज उठवल्यानंतर मी विधिमंडळात आवाज उठवला पण दुर्दैवाने थातुरमातुर उत्तरं दिली गेली आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचं काही झालंच नाही नुकसान. आता कोर्ट कचऱ्या बाकीच्या सगळ्या प्रकरणातून शेवटी विषय असा येतो की प्रशासनाची जबाबदारी असते ती करण्याच्या बाबतीमधली भूमिका करणं गरजेचं होतं आणि तशी झाली नाही. आज नॅशनल हायवेचा पुणे आपला सातारा पंढरपूर रोडवरसुद्धा इतका डिले झालेला आहे, इतक्या प्रमाणामध्ये अनियमितता आहे, कामाची पात्र क्वालिटी अनेक प्रश्न आहेत. या बाबतीमध्ये आम्ही सगळ्यांनी अनेक वेळा या ठिकाणी चर्चा केली परंतु राज्य सरकार असं सांगतं की हे नॅशनल हायवेचं काम आहे, सेंट्रलचं काम आहे, आम्ही त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. आता सेंट्रलचं जरी काम असेल तर जिल्ह्याच्या स्तरावरती काम चालू असताना त्याच्या क्वालिटीचा किंवा त्यांच्या असलेल्या प्रश्नासंदर्भामध्ये निर्णय घेणं गरजेचं आहे. रमेश उबाळेंनी आंदोलन केल्यानंतर काल त्याची बैठक गांभीर्याने जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली, त्यांनी त्याच्यावर काही उत्तरं दिलेली आहेत, त्या उत्तरं बघितल्यानंतर त्यातून मार्ग निघेल अशा प्रकारची त्यांना आशा आहे. मी आज त्यांना तो पाठिंबा देत असताना शेवटी माझे कार्यकर्ते आहे आणि माझे कार्यकर्ते आंदोलनाला बसल्यानंतर ते जनहितासाठी बसत असेल तर त्यांच्या पाठीमागे आम्ही सगळेजण उभं राहायला पाहिजे. एक ते स्वतःच्या नाही तर जिल्ह्याच्या प्रश्नासंदर्भातून आवाज उठवत आहेत, याचबरोबर त्यांचा जे कटापूरच्या संदर्भामधला प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खरं म्हणतं तर दुर्दैव आहे जे कटापूरच्या योजनेचा श्रेयवाद फार झाला पण जे कटापूर योजनेतल्या त्रुटी काय आहेत यावर कोणी लक्ष दिलं नाही. म्हणजे आम्हाला आरक्षित पाणी 2.171 आहे आणि आरक्षणाच्या व्यतिरिक्त 8.8 TMCच्या पाण्याची मागणी होते. आमचे अधिकारी तो प्रस्तावित करतात, पाणी शिल्लक असताना ते प्रस्तावित कसे करतात हा खरा प्रश्नचिन्ह आहे. लोकांना आपण काही प्रमाणामध्ये खोटं बोलू शकतो पण प्रत्यक्षात ते अंमलबजावणी झाली नाही की त्याला आजची निवडणूक होते आजचे आश्वासन होतात, परंतु अधिकारी अशा पद्धतीने चुकीचे प्रस्ताव सादर करत असतील ते चुकीचं आहे. जे कटारपूरमध्ये ज्या पद्धतीने टेंडर सिस्टीम झालेली आहे ही मॅनेज झाली, ही मोनोपॉली करून झालेली आहे, त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहे. जो त्यांनी आवाज उठवलेला आहे तोच आवाज मीसुद्धा उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की शासनाचा पैसा हा योग्य पद्धतीने वापरला झाला पाहिजे. कॉन्ट्रॅक्टर पोचण्यासाठी किंवा ठेकेदारासाठी नियमात बदल करून जर त्या ठिकाणी करण्यात असा, म्हणजे मला कळलं आश्चर्य वाटलं की हल्ली बाउन्सर किंवा बॉडीगार्ड हे फक्त कुठल्या व्यक्तीला संरक्षण देत होते, आता नवीन आम्हाला असं कळून आलं की बाउन्सर आणि बॉडीगार्ड जिओ टॅकिंग मिळू नये म्हणून केलं जात असेल तर मला वाटतं बाउन्सरची मागणी फार ठिकाणी आता वाढायला लागलेली दिसते आणि नवीन नवीन पद्धत अंमलबजावणीला येत असेल ते दुर्दैव आहे. आणि त्यांनी केलेल्या मागण्या रास्त असल्यामुळे सरकारने त्याचा गांभीर्याने निर्णय घ्यावा, तो घेतला नाही तर सरकारच्या शासनाच्या पैशाचा जो काही लूटमार होते त्याच्याबद्दलचा आवाज त्या ठिकाणी उठवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्याला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे.